दुसऱ्या हॉस्पिटलच्या वाट्यातला औषधीचा वाटा या शिबिरासाठी आणि स्वतःचं शोबाजी आता हे डिक्लेअर केलं तुळजापूरला, पण याच्यात 100% तिथले आमदार, तिथले मंत्री स्वतःच, याच्यात कुठेही सरकारने महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोजन म्हणत नाही की तुळजाभवानी मंदिराच्या ठिकाणी तुळजापूरला एक शिबिर ठेवलं जाणार आहे ऑक्टोबर महिन्यात दसरा झाल्यावर. ठीक आहे, तुळजापूरला सगळ्या महाराष्ट्रातले नाही देशातले लोक येतात मान्य आहे, परंतु आरोग्यमंत्र्याच्या पुतण्याच्या अध्यक्षतेखाली तिथं बैठक झाली आणि तुळजापूरला जे शिबिर घ्यायचं त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध हॉस्पिटलमधून 10% औषधी तुळजापूरच्या शिबिरासाठी पाठवा अशा प्रकारचं परिपत्रक सरकारने काढलेलं आहे. आता त्याची यादी माझ्याकडे आहे की कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमधून काय काय पाठवा अशा प्रकारचं वितरणाच्या बाबतीचं परिपत्रक राज्य सरकारच्या वतीनं काढलं गेलं आहे. माझं म्हणणं आहे की तुळजापूरला शिबिर व्हावं, परंतु या प्रत्येक जिल्हा, प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालय इथं जी औषधी आहे त्या जिल्ह्याचे रुग्ण, त्या जिल्ह्यात रुग्णांची स्थिती, वर्षभराचा आढावा घेऊन किती औषधी खरेदी करावं याचं गणित मांडलं जात असतं. एक तर सरकारने 1 रुपयाचे औषध खरेदी केली नाही आणि औषधी खरेदी केलेली नसताना त्याच्यातून 10% तुळजापूरच्या शिबिरासाठी मागवलं जातं. असंच काम 1.5 महिन्यापूर्वी संभाजीनगरातील शिबिर भारतीय जनता पार्टीच्या नावाने केलं, पण शासकीय यंत्रणा पूर्ण वापरली गेली होती, त्याची पूर्ण पुरावा माझ्याकडे आहे. तिथेही अशाच पद्धतीनं औषधी मागवली गेली होती. माझं म्हणणं आहे की सरकारने असे शिबिरं घ्यावे, परंतु त्याला औषधीसाठी स्वतंत्र प्रोव्हिजन सरकारने करण्याची आवश्यकता आहे. परंतु असं प्रोव्हिजन न करता दुसऱ्या हॉस्पिटलच्या वाट्यातला औषधीचा वाटा या शिबिरासाठी आणि स्वतःचं शोबाजी आता हे डिक्लेअर केलं तुळजापूरला, पण याच्यात 100% तिथले आमदार, तिथले मंत्री स्वतःच, याच्यात कुठेही सरकारने महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आयोजन म्हणत नाही, स्वतःच करतात, पक्षाचं सगळं बॅनर लावतात आणि जनतेची दिशाभूल करतात. माझं याच्यात म्हणणं आहे तुळजापूरचं शिबिर घ्यावं, परंतु 10% वेगळ्या ठिकाणाहून जी औषधी मागवली जाते ती न मागवता स्वतंत्र प्रोव्हिजन करावं आणि स्वतंत्र खरेदी करून हे शिबिर घ्यावं अशा प्रकारचं माझं सरकारला एक सजेशन आहे आणि विनंती पण आहे. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.